चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात. मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थी केलेले काम कधीच व्यर्थ जात नाही. हम न बोले फिर भी वह सुन लेता है, इसलिए उसका नाम परमात्मा है. वह न बोले फिर भी हमें सुनाई दे, उसका नाम श्रद्धा है. लोकांना उदाहरण देणे खूपच सोपे असते, परंतु आपणच उदाहरण बनणे खूपच कठीण असते. अशांत मनसे लोग उजाले में भी खो जाते हैं, जबकि शांत चित्त वाला व्यक्ति अंधेरे में भी रास्ता ढूंढ लेता है. आपण स्वतः एखाद्याच्या आनंदाचे निमित्त असणे याहून मोठे दुसरे कोणतेही सुख नसते. प्रत्येक वेळेस पूर्ण विराम म्हणजे शेवट असा अर्थ नसून कधी कधी त्यानंतर नवीन वाक्याची सुरुवातही होत असते. आपले जीवन एक लहानसे कुरुक्षेत्रच आहे. प्रत्यक्ष रणांगणावरील लढाई जिंकणे त्या मनाने सोपे, परंतु विकारांचा नायनाट करून अहंकाराच्या मुसक्या बांधणे आणि शेवटी भगवंताच्या चरणी त्याला बळी देणे हे काही तितके सोपे नाही. लागलेली भूक, नसलेले पैसे, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक जे आपल्याला शिकवते ती आयुष्यात कोणतीही डिग्री घेतली तरी शिकता येत नाही. म्हणून देवाने दिलंय त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पहा, व देव होता नाही आलं तरी माणूस होऊन पहा. सांगावे त्यालाच जो कुणाला सांगणार नाही, मागावे त्याच्याकडेच जो देईल सोखुशीने, आवडून घ्यावे तेच जे मिळाले आहे नशिबाने, आणि नाते जोडावे त्यांच्याशीच जे निभावतील निस्वार्थी मनाने. चालता चालता मी प्रश्न केला माझ्या पावलांना, चालून चालून तुम्ही थकणार तर नाही ना? तर त्याने उत्तर दिलं, तू फक्त मनाने थकू नकोस, आम्ही चालून थकणार नाही. एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर व्यक्तीही खूप शांत होते. त्यानंतर ना कुणाकडे तक्रार करते, ना कुणाकडून अपेक्षा ठेवते. सल्ला घ्यायचाच तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्या, कारण यशस्वी काय करायचं ते सांगतो आणि अयशस्वी काय करू नये ते सांगतो. सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं जे दररोज उमलत राहावं, आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे क्षणात निघून जावं. आयुष्यात काहीही असो, सो कर्तृत्वावर मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण त्याची किंमत स्वतःलाही राहील आणि इतरांनाही. प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील, पण जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही, आणि संकट आल्याशिवाय डोळे उडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतील.